लोकां बरोबर संवाद करपाक पयलो मुद्दो आशिल्लो तिजो, पूण काही एक जवळ जवळ 25 दीस कार्यकर्त्यांक मेळपाक गेले. कित्याक? कारण ती भाजप पार्टीन नवी आशिल्ली, जरी समाजसेवा आम्ही करता पण लोकां कडे संपर्क दवरून, आणि ते तिने केले. मागीर राऊंड टू लोकां बरोबर गेली, लोकांचे विषय समजपाक प्रयत्न केलो, किती लोकांची अपेक्षा असा हे असा. आणि आता तिसरो राऊंड असा, तो मिटींग राऊंड असतो, तो आता फुडल्या आठवड्यातल्या सुरू जातो. पण अत्यंत लोकांनी खूप म्हणजे प्रेम दिले असा, सहकार्य दिले असा, आणि तिथे बरे प्रोत्साहन मिळले असा. सर, मडगावचे असले म्हणून काय फायदा होईल असं? मडगावची दूत ही तशी, मडगाव कॉलेज केला, स्कूल केला, जवळजवळ 20-25 वर्सां तिने मडगावच हे केलं. काय आणि आमचं गोयात आमच्या परिवाराचं गोयच्या सगळ्या लोकांकडे संपर्क असा, म्हणजे खंयच्याय गावात म्हण, खंयच्याय शहरात म्हण, ताका लागून खुबशी आमची वळखी असा. तातून म्हणजे आणि फायदो जाता लोकांकडे वचून, लोकांक म्हणजे लोकांचे विषय जाणून घेऊन. ओके सर, आणि खूप वेळा विरोधक जेव्हा क्रिटिसाइज करतात तेव्हा तुम्ही काय म्हणू इच्छिता? आमकां तशें रिस्पॉन्स करपाचे ना, म्हणजे म्हजे किंवा म्हजे मिसेजेचे. आणि ह्या राजकारणानूच न्हय, खंय केन्ना एलिगेशन जाल्यार आम्ही आमचे पॉझिटिव्ह थॉट्स असतात, आणि आम्ही आमचे काम करपाक यु नो सतर्क असतात. हे प्रत्येकाक रायट असा म्हणपाचे, क्रिटिसाइज करपाचे, पण ते आपणे रिस्पॉन्स दिवपाक असे ना. आम्ही वी आर अकाउंटेबल टू पीपल ऑफ साऊथ गोवा, जे लोकांनी जेन्ना आमकां सांगता, लोक आमकां सांगता, ते एका एका मनशान म्हणले किंवा दोन मनशान म्हणले, तातूंत आम्ही तसे आमकां तसे बादना. पण आम्ही रिस्पेक्ट करता, प्रत्येकाक आपले व्ह्यूज दिवपाचे अधिकार असा, पण ताका लागून रिस्पॉन्स करूंक जाय असे काय ना. तो त्या मनशाचो अधिकार असता, आणि त्या मनशाच्या अधिकारान आम्ही जरी मानता की आमकां आवय बापायन किती शिकयला, की कोणाक केन्नाचे वाईट उलोवंक जायना लोकांच्या, इतले आम्ही शिकता. आणि आम्ही आमच्या पॉझिटिव्ह ती आपल्या पॉझिटिव्ह कॅम्पेनाचे फोकस करतो. आणि उद्या पीएम मोदी गोव्यात येतात दक्षिण गोव्यात प्रचारासाठी, त्याच्या काय असतं? मोदीजीन जसं देश आता इतली प्रगती केल्या, आणि मोदीजीक लागून इतलो विकास झाला देशाचा, आणि त्यांचा एक प्रवास असा आता विकसित भारत 2047 की डेव्हलप्ड नेशन जावपाक जाय, म्हाका दिसता थंय आम्ही खूप उत्सुक्त असा आयकूंक मोदीजीचे भाषण फाल्यां, आणि म्हाका दिसता तातूंत प्रचंड प्रतिसाद मेळटलो असे हांव आशा बाळगितो. सर, शेवटचं विचारतो, दक्षिण गोव्यात कॅम्पेनसाठी तुम्ही सुद्धा फिरताय, विकासाच्या दृष्टीने बघितलं तर कोणती गरज आहे असं वाटतं दक्षिण गोव्यात? हांव तसं कॅम्पेन असं करणार, पण हांव लोकांक वचून मेळटा जे आमचे बरे मागपी असा, तांकां सांगता की एक म्हणजे अशी अफवा झाली की ना ती लोकांक मेळची ना ती हे असा, म्हणून हांव लोकांक सांगता की असे काय ना. तिने जेन्ना एकदा आपलं हे डिसिजन घेतला, महत्वाचे डिसिजन घेतला, तातून जर तर फाल्यां लोकांनी तिका निवडून दिली जाल्यार तिचो पूर्ण प्रयत्न असतलो लोकां बरोबर संपर्क करपाचो, एक कार्यालय उघडपाचे, थंय आपलो स्टाफ दवरपाचो, लोकांची कंप्लेनी किंवा कन्सर्न्स किंवा विनंती पत्र घेवपाचे, एक बाबा रेग्युलर फोरम कसो जावन तिने लोकांची लोकांक मेळपाचे, हे सगळे हांव लोकांक सांगता की बाबा आम्ही सतर्क असतले म्हणून. आणि लीडच्या बाबतीत खूप वेळा भाजप नेते बोलतात त्याच्यामध्ये? हांव लीडाचे तसे उलयना, हांव म्हणटा लोकांचो आशीर्वाद असत, आणि लोकांक जर तर ती आवडत, म्हणजे तिका तांकां विश्वास बसत जाल्यार निवडून येतले असे हांव आशा बाळगी. हांव म्हणजे एक्सपेक्टिंग हांव तसे लीडाचे केन्ना आय डोंट कॉमेंट. हांव खूप कडे पावला, केप्या गेलो, हांगा गेलो, काणकोण गेलो, शिरोडा गेलो, फोंड्या गेलो, मडकय गेलो, आणि पण हांव प्रचाराच्या दृष्टीन वचना, हांव आमच्या बरे मागप्याकडे वता, हितचिंतकाकडे वता, जांकां सांगता हांव की बाबा लोक तर तिका निवडून दी जाल्यार आमची कशी कशी तयारी आसतली, इतलेंच म्हणून हांव सांगपाक. थँक्यू.